सारे जय जवान जय किसान दिव्यांगाची दिव्य शक्ती यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण हळद लागवड या विषयावर बोलणार आहे। तर थोडा उशीर झाला कारण की हळद जे बियाणं आहे ते खूप लांबून आलेले आहे। अकोल्याहून बियाणं आलं, ते नांदेडला गेलं, नांदेडहून परत माझ्याकडे आलं कारण की लॉकडाऊन असल्यामुळे नांदेडला गेलं आणि नांदेडहून माझ्याकडे आलं। तर आम्ही मागवताना 25 किलो हळद मागवली होती, तर त्यातली आमच्या एका कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये 12 किलो घेतली आणि मला बाकीची भेटली। तर अशा पद्धतीनं हळदीचे प्रकार आहेत जवळपास नैसर्गिकरित्या जी सर्वश्रेष्ठ आयुर्वेदिकामध्ये हळद जी मानलेली त्याच्यामध्ये काळी हळद आहे, आंबी हळद आहे, दारू हळद आहे, त्याच्यानंतर शेलम आहे आणि त्याच्यानंतर वाहेगाव आहे। तर एक खायच्या दृष्टीने आणि कुरकुरिंग जे असतंय हळदीमध्ये जे घटक आहे तर ते वाहेगावमध्ये आणि शेलममध्ये सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळतंय। काळ्या हळदीचा आता आपल्याला लागवड केल्याच्या नंतर लॅब रिपोर्टच्या नंतर कळल की त्याचं काय कुरकुरिंगचं प्रमाण येईल। तर आंबी हळद आणि दारू हळदचं सुद्धा बघू। तर कालांतराने आता माझ्याकडे सध्याच्याला 3 व्हरायट्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये शेलम आहे आणि ही आहे वाहेगाव। तर शेलमची मी पूर्व तयारी लागवड केलेली आणि वाहेगावची आज लागवड करायला लागलोय। कृष्णाची आणि कडापा या दोन ऑलरेडी आहेत। तर अशा पद्धतीने भरपूर काही जाती असतील तर कृष्णा, कडापा, शेलम आणि वाहेगाव एवढ्या व्हरायट्या माझ्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत। आता ह्याच्यानंतर आपल्याला अजून 3 व्हरायट्या घ्यायच्यात, एक काळी हळद, आंबी हळद आणि दारू हळद। तर आज बीज अमृत तयार करून आज ऑगस्ट आजची तारीख असेल 9 ऑगस्ट आहे। तर खूप उशीर झालेला आहे बियाण्याला, तर बघू काय रिझल्ट येतं आहे। उत्पन्नाचं काय विषय नाही पण बियाण्याला बियाणं होईल ह्या कंडिशन मधून आपण आज लागवड करायला लागलो। तर त्याच्यासाठी आपण हे असं उत्कृष्ट प्रकारचं कृषी ऋषी सुभाष पाळेकर गुरुजी त्यांनी त्यांच्या शिबिरामधून आणि त्यांच्या पुस्तकांमधून जे अभ्यास झालेला आहे त्या दृष्टिकोनातून हे असं बीज अमृत तयार केलेलं आहे। आणि ते बीज अमृत ह्या वाहेगाव हळदीला आपण मुरवून 10 मिनिटं ठेवून त्याची लागवड करणार आहे। तर बीज अमृत ह्या बकेटीमध्ये जे हळद आहे त्याला मी बीज अमृत टाकतो। आता हे बीज अमृत आपल्याला 10 मिनिटं ह्याच्यामध्ये हळद ठेवायची आणि 10 मिनिटाच्या नंतर आपण कापसामध्ये 4x2, तर कापसामध्ये आपण दोन्ही झाडाच्या मधात 1-1 कंद लावणार आहे। त्याच्यानंतर कापूस उपटून निघून जाईल आणि हळद ठेवता येईल। तर आपल्याला ही हळद इथून पुढे आता जून पर्यंत म्हणजे ज्या वेळेस आपण नवीन हळदीची लागवड करणार आहे तोपर्यंत मे पर्यंत तरी हळदीला आपल्याला ठेवायचंय। एक मेला आपण ही हळद काढून घेऊ आणि 1 महिना हिला सुप्त अवस्थेमध्ये ठेवण्याचं आपल्याला काम करायचं आणि 1 जूनला आपण हिची लागवड करणार आहे। तर आजपासून आपल्याला म्हणजे एक कळल की उशिरा लावल्यावर आपल्याला किती समजा त्याचा तोटा होत आहे आणि टायमिंगवर लागवड केल्यावर काय तोटा होतं हे पीक आपल्याला एक कळल। कारण की आपण तर टायमिंगवर लागवड केली असती पण हळद ही अकोल्याहून आल्यामुळं आपल्याला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आता लागवड करण्याची वेळ आलेली। तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण हळदीची आज वाहेगाव जो नंबर 1 ब्रँड आहे खाण्यासाठी आणि कुरकुरींचं प्रमाण सर्वात जास्त आहे त्या हळदीची आपण आज लागवड करायला लागलो आणि ह्याच हळदीचं त्याच्या पुढच्या वर्षी अजून काही शेतकऱ्याकडे वाहेगाव असेल तर ती मागून आपण पुढे अजून बियाणं वाढून ह्याच हळदीचं आपल्याला पुढे पावडर भेटणार आहे आणि पावडर आपण तयार करणार। तर तोपर्यंत राम राम, रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। तुमचा मित्र शंकर मोटा बीडकर तुमची रजा घेत आहे। जय जवान जय किसान।